अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। भारत सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या जामनेर शहरातील उच्च दाब 11 KV वीज वाहिन्यांच्या भूमीअंतर्गत कामाचे भूमिपूजन आज जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या योजनेअंतर्गत आता जामनेर शहरातील संपूर्ण 20 तारा या भूमिगत पद्धतीने टाकण्यात येणार असून 14 कोटी रुपयाचे हे काम 2 टप्प्यांमध्ये लवकरच पूर्ण होणार आहे। नगरीतील सर्व नागरिक हो, माझे ग्राहक बंधू आणि भगिनी, आदरणीय श्री भाऊंनी आज या आमच्या शहरातील अंडरग्राउंड लाईनचे उद्घाटन भूमिपूजन केलेले आहे आणि ते आता लवकरच आम्ही काम ते चालू करणार आहोत। आणि आता आज ही जी भूमिपूजन झालेली आहे ती लाईन सर्व दवाखाना, कोर्ट आणि तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन असा आम्ही एकत्रित लाईन टाकलेली आहे की जेणेकरून ती लाईन चालली, तुमची कामं व्हावीत, अंधार होऊ नये तिथं। आणि तसेच बाकी या शहरामध्ये जवळजवळ नवीन आपण 28 नवीन ट्रान्सफॉर्म टाकत आहोत व ठिकठिकाणी ज्या ठिकाणी वीज चोरीची शक्यता आहे किंवा ज्या ठिकाणी धोकादायक विजेचे तारा आहेत त्या ठिकाणी आपण साधारण 2 किलोमीटर एअरबनचे केबल टाकतो आहोत। तसेच काही ठिकाणी आपण लिंकही टाकायचे आहेत, त्या ठिकाणी जवळजवळ आपण 7.26 किलोमीटर आपण एसटी लाईन टाकत आहोत। आणि काही ठिकाणी कुजलेल्या तारा असतील किंवा एलटी लाईनच्या कुजलेल्या तारा किंवा जुन्या झालेल्या जीर्ण तारा असतील त्याही आपण बदलतोय, त्या आपण जवळजवळ 11 किलोमीटर तारा आहेत त्या। आणि तसेच आपण छोट्या छोट्या लघुदाब वाहिनी पण आहेत काही काही ठिकाणी, त्याही आपण साधारण 3.4 किलोमीटर एलटी लाईन आपण ती एलटी केबलही टाकतोय आपण। आणि आपण खरं तर या गावामध्ये
काही ठिकाणी आपण फिरत असताना दिसतं की खूप दिवसापासून असे खांब उभे आहेत की ते कुजलेले आहेत, चढलेले आहेत. तर तेही खांब आपण उप एस टी लाईनचे उच्च दाब वाहिनी लाईन आपण 15-1 पोल बदलता घेतले आणि छोटे छोटे पोल आहेत जे एस टी लाईनचे पोल जे आहेत जवळजवळ 260 पोल आपण बदलतोय आणि काही ट्रान्सफॉर्मर्स आपण रिपेअर करतोय, काही जुने झालेले तेही करतोय आपण काम. आपण अशा सर्व हे अंदाजपत्रक आपल्या ह्या फक्त शहरातला आहे, जामनेर शहरातला आहे आणि त्याची किंमत बहुनी जे मंजूर करून घेतलेली आहे केंद्र सरकारकडून ती 4 कोटी आहे. जवळपास 4.5 ते 4 कोटी पण त्याची अंदाजित किंमत आहे. त्याचं काम आपण आज बाबूंच्या हस्ते त्याचं भूमिपूजन होऊन सर्वांना काम चालू झालं आहे मी जाहीर करतो आणि लवकरच 5-6 महिन्यामध्ये आपल्याला टोटल हे दिलेलं काम आहे ते पूर्ण होईल आणि या जांभळे शहरामध्ये बाबूंच्या ज्या काय कल्पना आहेत त्या कल्पनेतून आपण हे थोडंसं आम्ही खालीचा वाटा उचलत आहोत. आमचं भाग्य आहे की आम्ही इथं काम करतोय, तुमची सेवा देतोय. खूप खूप आनंद वाटतो जांभळेमध्ये आल्यानंतर की इथं जिटकं फिरेल तेवढा आनंद वाटतो मला. मी बसवामध्ये थांबत नाही जास्त, सगळ्यांना माहित आहे पण मला काय कोणा फिरताना बरं वाटतं. मला सगळं मी सतत तॉन साईड बोलत असतो, सायडे साईड बोलत असतो. आमच्या साहेबांचा परिचय झाला अध्यात्माचा, आमच्या थोडंसं वेगळ्या मार्गाचा. आता पुढे आमचा विचार सगळा सर्व जामनेरकर व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नगरसेवक श्री रामाजन, आमचे लहान बंधू तालुकाध्यक्ष भाजपा चंद्रकांत बाविस्कर, आमचे मामा मुकुंदा महाजन, आमचे जोडीदार जितूभाऊ पाटील, राजूभाऊ आणि ते वर्गमित्र आहेत माझे म्हणून जोडीदार, आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुस्ताक दा उपस्थित सर्व समाज बांधव. साहेबांनी सांगितलं, माने साहेबांनी, कि मला जामनेरमध्ये आल्यानंतर आनंद वाटतो. बरोबर साहेब, आपलं काही वेगळं प्रेम असेल आणि त्यातल्या त्यात भावनावर आपलं खूप प्रेम आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की 2 तालुक्याचा मालक आमच्या जामनेरमध्ये जास्त वेळ देतो आणि जामनेरच्या या विकासामध्ये आपलाही हात खालीचा का होईना पण आपला हात आहे. भाऊंच्या स्वप्नातील हे जामनेर आज हे घडतंय म्हणजे इतके कामं चाललेले आहेत, इतके उद्घाटन चाललेले आहेत आणि निव्वळ निश्चित उद्घाटन नाही येत. आपल्या डोळ्याकडे कामही चालू झालेले आहेत, अंडरग्राऊंड गटारे असतील, सर्व पाईपलाईन असेल, सगळ्या काही दृष्टीवर सर्वांगीण विकास या जामनेर शहराचा होतो आहे. त्या जामनेर शहरामध्ये आणखी एक नवीन या ठिकाणी गोष्ट झालेली आहे की आपली जी इलेक्ट्रिक लाईन आहे, मेन इलेक्ट्रिक लाईन आणि आपल्या जामनेर शहरातील संपूर्ण सरकारी कार्यालय याच्यासाठी पुरवठा होणारी ही जी इलेक्ट्रिक लाईन आहे, ही इलेक्ट्रिक लाईनची जी मेन सप्लाय आहे तो जमिनीतून दिला जाणार आहे. म्हणजे वर्ण हे जे वायरिंग तुम्हाला दिसते, मेन वायर दिसत आहे ते दिसणार नाही आणि ती आज अंडरग्राऊंड मधनं होते. म्हणजे भाऊंच्या स्वप्नातील खरोखर की कुठल्याही प्रकारचं काहीही त्यामध्ये जुनं राहणार नाही. साहेबांनी यामध्ये बोलबोलता उल्लेख केला की जामनेर शहरामध्ये काही खांब सुद्धा या ठिकाणी जीर्ण झालेले आहेत, ते जीर्ण काम सुद्धा दुरुस्तीचं काम, म्हणजे ते जुने काम काढून नवीन काम. साहेब मला वाटतं यातला 80% काम तर अंडरग्राऊंड मध्येच आहे, त्याच्यामुळे नवीन कामे खूप कमी तुम्हाला लागतील. खरोखर याच्या निमित्ताने या ठिकाणी आणखी काही गोष्टी सांगू इच्छितो की गेल्या काही 2-3 दिवसामध्ये आपण जामनेर शहरामध्ये पाहिला खूप मोठा कुंभमेळा या ठिकाणी झाला, उत्सव पाहिला आणि आपण बघितलं असेल की सोनबर्णी कोणत्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. आज सोनबर्णीचं गीतमान झालेलं आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराने साक्षात त्या ठिकाणी आपलं विभूती स्थापन केलेली आहे आणि खरोखर असं नयन ब्रह्म स्थान आज तीर्थस्थळामध्ये रूपांतरित होत आहे. बाजूलाच 5 कोटीचा आपल्या त्या ठिकाणी जलतरण तलाव या ठिकाणी केलेला आहे, जगुच्या खेळाला प्रमाणित करेल असा जलतरण तलाव आपल्या शहरामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे काय काय सांगावं प्रत्येक सर्वांनी. या शहरामध्ये जी आज तुम्हाला रोडामध्ये वाहतूक दिसते ती वाहतूक या ठिकाणी 9 बायपास पद्धतीने म्हणजे भुसावळ थेट चारपात्री रस्ता काढून या ठिकाणी अनेक गोष्टी शहरामध्ये चाललेल्या आहेत साहेब आमच्या आणि त्या गोष्टीमध्ये या अंडरग्राऊंड वायरिंगचं पण आपण या ठिकाणी योगदान दिलं त्याबद्दल आपण मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो. इलेक्ट्रिक एमएससीबीचं कौतुक करा, फोन केल्याबरोबर संपूर्ण तुमचा इथला स्टाफ आम्हाला सहकार्य करतो. फक्त तुम्ही सर्वच बंद नको करता म्हणजे भरपूर झालं, बाकी काही नाही सगळं व्यवस्थित आहे.
आणि मी सर्वांचे आभार मानतो आणि लवकरात लवकर आमची पूर्ण जमुना शहरातील जी अंडरग्राउंड इलेक्ट्रिक लाईन आहे आपण जे करतात ती लवकरात लवकर तयार करून आमच्या गटात द्यावी. आणि आणखी एक याच्यामध्ये वैशिष्ट्य साहेबांनी बोलबोलतो सांगितलं, जिथे बोलणी तिथून सांगितलं की जे संपूर्ण कार्यालय आहेत या कार्यालयाला ही इलेक्ट्रिक लाईन पोहोचली जाणार आहे, ही डायरेक्ट फेडरला जोडली जाणार आहे. म्हणजे कार्यालयाची किंवा बँकिंग व्यवस्थेची डायरेक्ट लाईन जाणार नाही, आपलं काम बंद पडणार नाही याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी बावली या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे त्यामध्ये कामामध्ये असं घेतलं की इथली जी इलेक्ट्रिक लाईन आहे डायरेक्ट फेडरला जोडली जाईल, म्हणजे आपलं कामही या ठिकाणी चालणार नाही. मित्र भाऊंच्या स्वप्नातील जे नाव जामनेर आहे, भाऊ बोलताना बोलतच असतात की माझ्या स्वप्नातील जामनेर की असं जामनेर शहर की जे महाराष्ट्रात नसेल असं शहर उभं करण्याची मानस भाऊंनी ठेवलेलं आहे. मित्र घर बांधताना आपल्याला गौरव माते जातेच, व्यवस्था करताना खोदकाम होणार आहे, संपूर्ण व्यवस्थेमध्ये डांबरीकरण होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. विकास होत आहे, विकासामध्ये आपल्याला थोड्या अडचणी येतच असतात, त्या सगळ्या आपण सगळ्यांनी सहकार्य करायचे हीच मी उपस्थित बांधवांना प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो. धन्यवाद. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित आपले नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय श्री राम नाना, इलेक्ट्रिक अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता माने साहेब, नगरपालिकेचे गटनेते महेंद्रभाऊ बावीसकर, जिल्हा परिषदचे सदस्य मान्य राजूभाऊ, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गांधी विरोधाचे अध्यक्ष आदरणीय नवलभाऊ, विशेषपण आपल्या कृषीच्या आत्मा समितीचे अध्यक्ष आदरणीय जितूभाऊ, ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय मुकुंद अनिसभाऊ, नाजिम पार्टी व्यासपीठावरील सगळे सन्माननीय समोरपत असलेले शहराचे अध्यक्ष आतिशभाऊ, माजी नगरसेवक दीपकभाऊ, विद्यमान नगरसेवक माधवभाऊ, खलील भांजा, यजवान भाऊ, सगळे मुस्ताकबाई भंगारवाले, परवेश खान, सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता बंधूंनो, आज जे अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी जाणार आहे त्याचं भूमिपूजन सोहळा माननीय नामदार गिरीभाऊ महाजन यांच्या हस्ते झाला असं मी भाऊंच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर करतो. भाऊंना अत्यंत गडबडीचं तातडीचं कार्यक्रम असल्यामुळे तिकडे जावं लागतं आणि मुळात जामनेरमध्ये इतका विकास होतोय, इतका निधी आला आहे की प्रत्येक कार्यक्रमाला भाऊंची उपस्थिती असणं क्रमप्राप्त जरी असलं तरी भाऊंना वेळ देणं शक्य नाही. कारण आता कुठल्या कुठल्या गोष्टीचा तुम्ही भूमिपूजन सोहळा करणार आहे हा एक संभ्रम खऱ्या अर्थानं आहे. कारण जामनेरच्या इतिहासात कधी नव्हे तो इतका मोठा निधी आपल्या या जामनेर शहराला मिळतोय. गेल्या 3 महिन्यात जवळपास 300 कोटीचा निधी आज सगळ्यात नगर परिषदेला आला, त्यात अजून या 4-4.5 कोटीचा आपल्या या विद्युत महामंडळाच्या निधीची भर पडलेली आहे. निश्चितच या कार्यक्रमामुळे जी वीज गळती होते आणि त्या वीज गळतीमुळे जी समस्या आपल्या सगळ्या ग्राहकांपुढे उभी राहते त्याला आळा बसणार आहे, वीज चोरीलाही त्या निमित्ताने आळा बसणार आहे. अशी अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी आपल्या शहरात जी होते ही तर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जामनेर शहरात आगळा वेगळा प्रयोग जामनेर तालुक्यात खऱ्या अर्थानं आहे. भारताच्या इच्छा आपण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस ही सगळ्यात अगोदर पहिली संकल्पना गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आपण आणली आणि आता आपण बघतोय की जामनेरमध्ये सुद्धा त्या कामाला सुरुवात होते. आपल्या लक्षात येईल की जसं सरकार असतं तशी प्रशासकीय यंत्रणा फिरते. पूर्वी जे 20 समस्येला साहेब आम्हाला तोंड द्यावं लागत होतं, आज भारतीय जनता पार्टीचं 100% सरकार आलं, माननीय भाऊंच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व तालुक्याला मिळालं आणि तेव्हापासून आपल्या कर्मचाऱ्यांचंही सहकार्य खऱ्या अर्थानं आम्हाला मिळतंय याचं चांगलं खऱ्या अर्थानं एक समीकरण आहे. आणि असंच चांगलं उपक्रम आपल्या माध्यमातून होत राहो, या जामनेरच्या विकासात आपल्याही माध्यमातून अधिकाधिक भर पडावी अशी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आपण अगदी कमी वेळात इथे आलात, अगदी छोट्याखानी या कार्यक्रमात आमचा जो सत्कार केला, आम्हाला बोलण्याची जी संधी दिली की त्याबद्दल मी आपल्या मंडळाचा आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. ऍक्च्युली भाऊंना आज वेळ नव्हता, 50-60 लग्न होते, परंतु भाऊंनी आजचा कार्यक्रम सोडून तसेच 50-60 लग्न सोडून जळगावला जाणं गरजेचं होतं म्हणून सर्व कार्यक्रम रद्द केले. तरी वेळेत वेळ आपल्याला भाऊंनी वेळ दिला, 5 मिनिटही दिला, त्याबद्दल
महावितरणतर्फे मी त्यांचा आभार मानतो. तसेच इथे उपस्थित आदरणीय व्यासपीठ तथा सर्व बंधू भगिनींचं मी आभार मानतो व हा कार्यक्रम संपला हे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा भेटूया, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.